नमस्कार, मी अनुराधा सनकर, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। पत्रकारांच्या संरक्षणासाठी शासनाने कायदा आणून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असे प्रतिपादन संजय बोकरे यांनी केले। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात पत्रकार आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। दर्पणकार कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, संघाचे राज्य प्रदेशाध्यक्ष गोविंद गोळवे, संघटक संजय भोकरे, संजय जोशी, संजीव शाळगावकर, विजय कोणके, विश्वास आरोटे, भार्गवी चिरमुले आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी लोकमत पुणे आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक किरण जोशी यांना पर्यावरणातील विशेष योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर अनिल मोरे, अनिल दावत्रे, भाग्यश्री जाधव, रोहित आठवले, सीमा साळवी, संदीप घिसे, अजय कांबळे, दीप्ती नितनवरे, गोविंद वाकडे यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। डॉक्टर महेश मोतेवार, उद्योजक सतीश मगर, उत्तम गेल्डा, चेतन तुपे, डॉक्टर निशिगंधा वाड, विजय कदम, शशिकांत कांबळे, अनंता बापू चव्हाण, अविनाश पाडाळे, कुंडलिक कायगुडे, हेमंत निकम यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला। पत्रकार हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने चौथा खांब असून आदर्श घोटाळा पत्रकारांच्या माध्यमातूनच उघडकीस आला। असा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी शासनाने कायदा आणून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणी संजय भोकरे यांनी यावेळी केली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अल्प मानधन देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काम करून घेऊन त्यांचे शोषण केले जात आहे। त्यांना मानधन वाढवून देण्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही शासनाने ते पाळले नाही, त्यामुळे आता मागण्या मान्य झाल्याशिवाय बंद मागे घेतला जाणार नाही। आझाद मैदान येथे 8 जानेवारी रोजी जेल भरो आंदोलन केले जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। अंगणवाडी कर्मचारी सभा, अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ या संघटनांचे मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकले। मानधन नको, वेतन हवे हक्काचे, भाऊबीज नको, मेहरबानीची बोनस हवा हक्काचा आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला। राज्यातील शहरी, ग्रामीण, गरीब वस्त्या, आदिवासी पाडे आदी ठिकाणी लाखो बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या, लसीकरण, सकस आहार योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मात्र ससेहोलपट होत आहे। बंदविषयी अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार म्हणाले, अंगणवाडी योजनेच्या कामाची दखल युनिसेफपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेण्यात आली आहे। या योजनेचा कणा असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बळ देण्याऐवजी त्यांना अल्प मानधनावर राबून घेतले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले। माहेर सोडून सासरी आले, इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। पुणे मीडिया वॉचच्या वतीने देण्यात येणाऱ्या बेस्ट न्यूज चॅनेलच्या पुरस्काराने जनवार्ता न्यूज चॅनेलला गौरवण्यात आले। पुणे मीडिया वॉचच्या वतीने बेस्ट न्यूज चॅनलचा पुरस्कार पुण्यातील जनवार्ता न्यूज चॅनलला प्रदान करण्यात आला। मीडिया वॉचचे यंदाचे हे 9वे वर्ष आहे। याचबरोबर पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेतील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांनाही पुरस्कृत करण्यात आले। गेली 7 वर्षे जनवार्ता न्यूज चॅनल विविध क्षेत्रात विशेष कामगिरी बजावत असते आणि त्याची विशेष दखल पुणे मीडिया वॉचने घेतली। अशा न्यूज चॅनलला भविष्यात अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी जनवार्ता न्यूज चॅनलला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। जनवार्ता न्यूज चॅनलच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी जनवार्ताचे संपादक सागर शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। यावेळी पुण्याचे उपमहापौर बंडू गायकवाड आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते।
समाजाला सुसंस्कारित करण्याची गरज आहे असे मत निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केले. लोकमान्य सोसायटीच्या वतीने समाज कार्य, पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना बाबूराव ठाकूर स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. समाज कार्याकरता ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे, पत्रकारिता पुरस्कार निशिकांत जोशी आणि शैक्षणिक पुरस्कार प्राचार्य वाना अभ्यंकर यांना नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, बँकेचे पदाधिकारी पी एन पाटकर, सुशील जाधव आदी उपस्थित होते. चपळगावकर म्हणाले, पत्रकारितेचा दबदबा निर्माण झाला पाहिजे, त्यांची शक्ती वाढली पाहिजे, मात्र या शक्तीचा वापर त्यांनी कसा करावा याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. समाजातील दातृत्व शक्तींच्या पाठीशी पत्रकारांनी उभे राहावे. शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार हे तिघेही तीन वेगवेगळ्या प्रवृत्तींचे प्रतिनिधी आहेत. आयुष्यामध्ये मोठा पगार मिळवण्याऐवजी उच्चतम आनंद मिळवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. पुरस्काराला उत्तर देताना रावसाहेब शिंदे म्हणाले, सत्यशोधक चळवळीचे माझ्यावर खूप संस्कार झाले. महात्मा गांधीजींपासूनही खूप प्रेरणा मिळाली. पुरस्कार हे अंतर्मुख करणारे असतात. नेहमी दुसऱ्यांचा विचार करावा, दुसऱ्यांसाठी त्रास घ्यावा लागेल अशी संधी सोडू नये असेही त्यांनी सांगितले. आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. मंडईतील टिळक पुतळा येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात घोडा बैल गाडो पाळा आणि महागाई टाळा असा उपहासात्मक संदेश देण्यात आला. तसेच या आंदोलनादरम्यान बैलगाडी, घोडागाडी आणि गाडवे घेऊन मोर्चा काढण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये वेळोवेळी वाढ करून सामान्य माणसांवर महागाईचा भडीमार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी वेळीत जागे होऊन मतदानातून आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन भाजप युमोच्या वतीने यावेळी करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून त्यांनी जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. असे असतानाही जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये होत असलेल्या दरवाढीमुळे संघटनेच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. महागाईच्या विरोधात सत्ताधारी आमदार, खासदार यांच्या घरासमोर जाऊन निदर्शने करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले. केसरी मराठा संस्थेतर्फे केसरीचे विश्वस्त संपादक डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते मॅमन मेथू यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, केसरीचे विश्वस्त सरव्यवस्थापक डॉक्टर रोहित कुलकर्णी, विपणन व्यवस्थापिका प्रणती टिळक, सल्लागार संपादक एस के कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, उपमहापौर बंडू गायकवाड, मॅथ्यू यांच्या पत्नी प्रेमा मॅथ्यू यावेळी उपस्थित होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अनाथ हिंदू महिलाश्रम, ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले, चित्रकार सुहास बहुलकर यांना जयवंतराव टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. मी ज्या वयात पत्रकारिता सुरू केली त्या वयात लोकमान्य टिळकांनी दोन वृत्तपत्रे सुरू केली होती, त्यामुळे लोकमान्य टिळक हे मला विशाल सागरासारखे वाचतात, तेच देशाचे खरे नायक आहेत, असे गौरव उद्गार मल्याळम मनोरमा या वृत्तपत्राचे मुख्य संपादक मॅथ्यू यांनी काढले. स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळक आणि केसरीचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्यांनी अनेक वेळा कारावासही भोगला आहे. मनोरमाचेही स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. लोकमान्य टिळकांच्या नावाने मला पुरस्कार मिळाल्याने माझ्यावरील जबाबदारी खूप वाढली आहे. माझ्या 44 वर्षांच्या कारकिर्दीत मला सहकाऱ्यांनी मोठे सहकार्य केले आहे. ज्येष्ठ संपादक एन रामन यांना यापूर्वी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आम्ही दोघेही वर्गमित्र असल्याने आमच्या शिक्षकांना यामुळे खूपच आनंद होईल असेही मॅथ्यू यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. एमई कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग. बीसीए, बीबीए, एमबीए
MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही डी फार्म बी फार्म और एम फार्म भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू फिफ्थ स्टैंडर्ड। सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं पोस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर दिशा देण्याचा प्रयत्न केला असे मत सुप्रसिद्ध कलाकार राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले। श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती पुणे महानगरच्या वतीने विवेकानंद वंदना या 2 दिवसीय जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूरकर म्हणाले, संक्रमणाच्या टप्प्यावर जन्मलेल्या विवेकानंदांना ज्ञानसिद्ध असे म्हटले जाते। सशक्त माणसे आली तरच देशाची प्रगती होते। धर्म आवश्यक आहे, परंतु त्याचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे। त्यामुळे ही विचारधारा उराशी बाळगून स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आज ते देश विदेशातील युवा वर्गाचे प्रेरणास्थान बनले आहेत। मायक्रो रीडिंगची आजच्या काळातील पद्धती विवेकानंदांनी त्या काळात आचरणात आणली होती। समाजातील प्रत्येक माणसाला एकत्र आणण्यासाठी जगभर प्रवास करण्याची त्यांची इच्छा होती, असेही सोलापूरकर यांनी सांगितले। विविध मागण्यांसाठी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे पुणे शहराध्यक्ष विलास चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये कार्याध्यक्ष संजय भिमाले, महिला अध्यक्षा दिलशाद शेख, सुनीता लोंडे, धनंजय सोनवणे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। अन्य सुरक्षा कायद्या अंतर्गत मिळणाऱ्या लाभात फक्त धान्य न देता डाळी, साखर, तेल, रॉकेल या जीवनावश्यक वस्तू द्याव्यात। या योजनेचा लाभ झोपडपट्टी धारक, फुटपाथवर राहणारे गोरगरिबांना सरसकट व्हावा। शहरासाठी 59,000 आणि ग्रामीणसाठी 44,000 उत्पन्नाची अट रद्द करावी। या योजनेत काळाबाजार करणारे दुकानदार, भ्रष्टाचार करणारे अधिकारी यांच्यावर नजर ठेवण्यासाठी फिरते पथक नेमावे। त्यात नागरिकांचा समावेश असावा। ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही त्यांना शासकीय आदेशाप्रमाणे 1 महिन्याच्या आत रेशन कार्ड द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। यंदाच्या प्रभात पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2013 या कालावधीत सेन्सॉर संमत झालेल्या चित्रपटांचा समावेश केला जाणार आहे। सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह दिग्दर्शन, लेखन, अभिनय, संगीत, छायांकन, संकलन, अनुषंगिक तंत्रासाठीचे आणि काही वेगळे वैयक्तिक पुरस्कारही दिले जाणार आहेत। मराठी चित्रपटांसाठीच्या या पुरस्कारांशिवाय हिंदी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण स्त्री आणि पुरुष दोन्ही गटांसाठी आणि सर्वोत्कृष्ट संगीतकारद्वय हे 3 विशेष पुरस्कारही दिले जाणार आहेत। याखेरीज ज्येष्ठ कलाकारांना जीवनगौरव या पुरस्काराने विभूषित केले जाणार आहे। या वर्षीच्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका दाखल करण्याची मुदत बुधवार दिनांक 8 जानेवारी 2014 ते शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2014 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे। प्रवेश अर्ज www.prabhatpuraskar.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। प्रवेशिका प्रभात थिएटर येथे स्वीकारल्या जातील। प्रभात पुरस्कारांच्या स्पर्धेतील निवडक चित्रपटांचा महोत्सव सप्ताह यंदा 2 मे ते 8 मे 2014 या कालावधीत प्रभात चित्रपटगृह पुणे येथे होणार आहे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची।